नमस्कार आणि योगकार प्राइम टीव्हीच्या सगळ्या विवरांना आम्ही प्रोग्राम करता लॉकडाऊन सिरीज आणि कंटिन्युअसली एक एक व्यक्तिमत्व आमच्या बरोबर उलतात व्यक्ती आमच्या बरोबर उलतात की कोविड 19 हो जो हळूहळू वाढत चाललेला असा गोयात आणि तुम्ही पळता स्पेशली वास्को या वाटारात आणि मंगूर हिल जे आम्ही म्हणता की हे सगळे लोक एव्हरी डे आमका मेळटा आणि ती खूप डेन्सली पॉप्युलेटेड एरिया असा आणि थंय पहिले दिसा आमका दोन केसीस वयल्यान आयज आमी 100 तेकलेले आसा. सो एव्हरी डे दीस केसीस आर इन्क्रिजिंग आणि तेजो मेजर अपडेट्स घेऊपा खातीर वास्कोच्या लोकांकडे उलोवप चड गरजेचे अदर दॅन एनी पार्ट ऑफ द गोवा. सो कंटिन्युअसली वास्को सुद्धा आम्ही काउन्सिलरांकडे उलयले, तुमच्या फुड्यान हाडले, दोन काउन्सिलर आमच्याकडे उलयले, वास्कोचे आमदार आमच्याकडे सगळ्यां पहिली उलयले. सो असेच आयज वास्कोचे आणि एक व्यक्तिमत्व जे सदांच वास्कोच्या जे किती घडणुके घडतात त्याच्यात आवाज उठयता, एक अपोजिशन म्हणून उभे राहता असे एक व्यक्ती आमच्या बरोबर आहात. त्यांचे नाव असा संकल्प आमोणकर, जे काँग्रेसीचे व्हाईस प्रेसिडेंट असा आणि काँग्रेसचे स्पोक्स पर्सन सुद्धा. संकल्प बाब योकार तुमका आजच्या या कार्यक्रम नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न डायरेक्टली आम्ही प्रश्नाकडे वळूया, जो वास्को सध्या मेजर हॉट टॉपिक असा तो म्हणजे कोविड कोरोना व्हायरस, जय मंगूर हिल या वाटारात कोरोना व्हायरस मिळाला असा. सध्याची अपडेट किती आहे, आज मंगूर हिलची परिस्थिती किती आहे? आज आमच्या सगळ्यांना खबर असा मंगूर हिलात जो आज एक भयंकर जी बिमारी असलेली कोरोना व्हायरसची ही थंयसर झालेली असा. बट आज ते मंगूर हिलात जी केसीस असा ती वाढत असा आणि ती केसीस वाढल्या कारणान आज अख्ख्या वास्कोकरां आणि तसेच अख्ख्या मुरमगाव तालुक्यात एक भीती लोकांच्या मध्ये झालेली असा, एक भय निर्माण तयार झालेला असा. सो आज खरं तरी दिसता की जे फिगर जे स्टार्टिंग एक दोग जण चार जण मेळ्या त्याच्या उपरांत आज जी केसीस 100 वयर गेलेली असा, सो त्याच्या लागून एक फियर निर्माण झालेला असा. सो आज खरं तरी दिसता की सगळ्या वास्कोकरांक हेजेर खरं तरी बाबा एक नियंत्रण घालपाची गरज असा गव्हर्नमेंटान, आणि गव्हर्नमेंट ज्या प्रमाणे आपल्या भाषेन जे काम करता थंयसर ते खरं तरी कमी पडटा असे सगळ्या लोकांक दिसता आणि वास्कोकरांक दिसता. कित्याक आज ज्या प्रमाणे थंय टेस्टिंग चाललेले असा, 200 लोकांचे टेस्टिंग करता, आज पर्यंत थंयसर फक्त 1000 लोकांचे टेस्टिंग झालेले असा. आता कालच्यान टेस्टिंग बंद झालेले, आज फाल्या आणि परवा, आता हे 4 ते टेस्टिंग बंद दवरलेले असा, आता सोमारच्यान ते स्टार्ट करता म्हणतात. सो अशा जेव्हा वातावरण असताना जेव्हा ही टेस्टिंग करण्याची गरज असा, कित्याक थंयसर काय ना म्हणजे 5000 वयर पॉप्युलेशन असा, आज फक्त 1000 लोकांक केलेले असा, बाकीचे लोक थंयसर फ्री असा. सो हिंच्या इमिजिएटली सध्या जर सरकाराक जे स्टेप घेऊक जाय जो लोकांचा भय असा तो काढपाक लागून इमिजिएटली थंयसर टेस्टिंग फेसिलिटी पहिलीच जाऊक जाय असे दिसता. कित्याक थंयसर एकूच ग्रुप आणि दोनूच ग्रुप असा जे टेस्टिंग करता आणि खरं तरी गव्हर्नमेंट हा कमी पडता. सो असं गव्हर्नमेंटान थंयसर फोर्स घालपाची गरज असा, दिसाक बाबा 1000 ते 1500 लोकांक थंय टेस्टिंग जावपाची गरज असा. 200 करपाक जाल्यार महिनोभर लागतलो ते 5000 लोकांक टेस्टिंग करपाक. सो ही बेगीनच्या बेगीन 4-5 भितर कंप्लीट जाऊंक जाय अशें दिसता. तो कंटेनमेंट झोन जो थंय डिक्लेअर केल्लो असा तो झोन आणि ती एरिया इज दॅट प्रॉपरली मेंटेन, बिकॉज त्याका एक सर्टन गाईडलाईन्स असा कंटेनमेंट झोन जेव्हा डिक्लेअर जाता जाल्यार ह्यो गजाली थंय सारख्यो जावपाक जाय. इवन त्या झोनाच्या व्यतिरिक्त सायडीक डिफेन्स असा, त्या लायनी न्यू वाडो असा, इट इज ऑल्सो न्यू वाडो इज सेम लाईक अगेन इन मंगूर हिल, दॅट इज वॉट वी हर्ड अबाउट इट. सो इट इज अ वॉट यू फील इट इज प्रॉपरली मेंटेन काय थंय परत नाल्या केसी थंय सुद्धा ट्रान्सफर झाले, इवन डिफेन्स असा त्या लायनी. सो वॉट इज युअर ऑब्झर्वेशन, तुम्ही थंय विजिट केला असतले पळयता, इज इट द सेम वे? मेन आता तिथे प्रॉब्लेम डिफेन्स असल्या कारणान, आणि डिफेन्स म्हणतात ती आमची एक देशाची एक स्ट्रॉंग हे. सो आज खरं तरी भय दिसपाक लागला त्याका तेकोनूच जी डिफेन्स असा, डिफेन्सची जी कॉलनी असा वर्णापुरी कॉलनी म्हणतात त्याका, तशें तुम्ही म्हटल्या अशें निवाडे असा, मंगूर असा, बायणा असा, थंयसर जुवारी नगर असा त्याका आयल्यान मातशें बिल्ला गेलेल्या, अशी खुबशी थंयसर एरिया असा जी सारखी डेन्सली पॉप्युलेटेड एरिया असा. सो ही डेन्सली पॉप्युलेटेड एरिया असल्या कारणान लोकांच्या भीतर एक भय झालेलो असा, आणि थंयसरले लोक जे असा मांगरांचे लोक असलेले ते आपले सगळे कडे भोवपी, कित्याक ते चडशे लोक बाबा आपले दिसाडे काम करून पोट भरपी लोक खुबशे जाण थंयसर असा. सो अशा परिस्थितीन जे लोक हे भायर भोवलेले असा आणि अजून पर्यंत लोकांच्या मध्ये भय असो झालेलो असा, अजून मंगूर हिलूच टेस्टिंग जाऊन अजून कंप्लीट जावना, जाल्यार आउटर सर्कल जो असा मांगरांसून भायली जी सर्कल भायली एरिया जशी तुम्ही म्हटले डिफेन्स एरिया, निवाड्या, बायणा एरिया, खुबशी एरिया असा आमची,
जुवारी नगर हंगा टेस्टिंग जावपाची गरज आसा. लोक अक्षरशः मागता की बाबा आमकां टेस्ट करा म्हणून. लोक वॉलंटरी फुडें येता टेस्टिंग करपाक. खंय तरी एक टेस्टिंग जे करपी आसा फेसिलिटी ती खंय तरी कमी पडटा अशें दिसून येवपाक लागलेले आसा. हय, तुमी जशें म्हणले फेसिलिटी कमी पडटा. काल सुद्दां आमकां अशें न्यूज आयली की थंय लोकांक इसेन्शियल कॉमोडिटीज पावूंक ना. ऑल्दो सीएमएस सेड की आमी तेंचे अरेंजमेंट्स केला फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांक इसेन्शियल कॉमोडिटीज पावतले. पूण काल अशे थोडे व्हिडियोज आयले जंय ते म्हणटा की आमी उपाशी आसा, आमकां कांय पळोवंक ना, सरकारान आमचे कडेन लक्ष घालूंक ना. इवन देर वॉज अ एम्बुलंस रिक्वायर्ड, कोणाक तरी छातीन दुखताले. सो देट ऑल्सो गॉट व्हेरी मच डिले. सो वॉट यू वॉन्ट टू से ऑन इट? एब्सोल्युटली राईट. आयज जे गव्हर्नमेंटान जे अनाउंस केलेले की तांकां सगळ्यांक फ्री ग्रॉसरी दितले म्हणून, सो अजून पर्यंत ग्रॉसरी आयटम पावना. गव्हर्नमेंट अनाउन्समेंट खूप करता बट ऑन ग्राउंड रियलिटी थंयसर ते पावना सामान. आयज थंय लोक थंयसर चडशे लोक जे आसा ते आमचे बाबा गरीब लोक आसा, लेबर क्लास लोक आसा, आनी जोडून दिसाक जोडून मोडपी लोक आसा. आयज तेंचे कडेन पयशे ना जाल्लेले आसा. आयज त्या लोकांक थंयसर ते सामान ना. आयज अक्षरशः तेंची परिस्थिती अशी जाल्या ते खुबशे लोक थंयसर उपाशी हे जावपाक त्रास जावपाक लागलेले आसा. सो गव्हर्नमेंटान हो फर्स्ट इनिशिएटिव घेवन आसलो जो तेंच्यांनी अनाउन्स केलेलो आसा लोकांक ग्रॉसरी पावपाचे. बाकीची जी फेसिलिटीज आसा हांव थंयसर ज्या प्रमाणे आमी जितले जेन्ना अशें न्हू की बाबा आमी सगळ्याकूच ओपोज करता, बट हांव थंयसर वालोर दिता. आमचे जे MMC वर्कर आसा ते बरें काम करता. पुलीस जे थंयसर आसा ते पुलीस सुद्दां एकदम बरें काम करता. हेल्थ डिपार्टमेंट एक बरें काम करता. म्हणजे ते काम बऱ्या भशेन आपले कित्याक करता, जेंची जितली तेंची पोज आसा तितले पर्यंत ते काम करूंक शकता. बट तेंकां जर बाकीची फेसिलिटीज मेळ्ळी जाल्यार ते हांनी चडा प्रमाणे काम करपाक, तेंचे लिमिटेशन आसा. आयज ते लिमिटेशन खंय तरी गव्हर्मेंटान वाडोवचे पडटले, तेंकां हांनी सामान दिवचें पडटलें, तेन्ना ते जातले. सो हांव मागता की गव्हर्मेंटाक जे बाबा थंयचे गरीब लोक आसा, कित्याक थंय चडशे लोक आसा ते सगळे गरीबूच लोक आसा, तेंकां सगळ्यांक आख्खे मंगोरिल्याक जे आसा ग्रॉसरी आयटम तेंकां पावोवपाचे अशें आमी गव्हर्मेंटा कडेन डिमांड करता. आनी गव्हर्मेंटान खंय तरी हे सिरियसली घेवचे. कित्याक आयज जे फक्त अनाउन्समेंट करून जायना, हे सामान त्या लोकां कडेन पावूंक जाय हेजी सुद्दां रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्मेंटान घेवंक जाय. तुमकां दिसता की हेजेरूय खंय तरी पॉलिटिक्स जाता? बिकॉज काल आमी जेन्ना उलयले पळय सैफुल्ला खान जे काउन्सिलर आहा, ते म्हणूंक लागले की आपल्याक आपूण आय एम वन ऑफ द काउन्सिलर, म्हाका खंय विचारूंक ना, म्हाका खंयच सांगणार पर्सनानूय आपूंक ना. सो इट इज ऑल मेकिंग अ पॉलिटिक्स. तेजे पॉलिटिक्स करचे न्हू अशें तांचे म्हणणे आहा. तुमचे हेजेर कितें म्हणले? तो जो उलयला एकदम बरोबर उलयला. हांव ताका कांय म्हणना, कित्याक एक्झॅक्टली तशेंच जाल्लेले आसा. आयज जे गव्हर्मेंट चलयता आयज फक्त तेच करता. बाकीचे लोक आसा, आमचे बाकीचे काउन्सिलर्स आसा, तेंकां कोणाकूच थंय इनवायट केलेले नासले. फक्त तेंच्यांनी आपलो स्वताचो ग्रुप केलो आनी ते ग्रुपाक घेवन तेंच्यांनी सीएम कडेन डिस्कशन जाले. एज अ रिस्पॉन्सिबल सिटिजन्स बाकीचे खूब जाण आसले, बाकीचे काउन्सिलर आसले, फक्त एकटोच न्हू, आमचे खुबशे काउन्सिलर आसा. आमचे मोर्मुगांव कॉन्स्टिट्युएन्सीनूय काउन्सिलर आसा. हांकां सुद्दां कोणाकूच थंयसर इनवायट करना. जेन्ना सद्द्या करता हांगा पॉलिटिकल पार्टीसाचे भितर एफिलिएशन ना दवरता, तेंच्यांनी सगळ्या आख्ख्या आमच्या वास्कोकरांक भितर कॉन्फिडन्सान घेवंक जाय, आख्ख्या मोर्मुगांव तालुक्याच्या लोकांक कॉन्फिडन्सान घेवंक जाय. फक्त थंयसर एक अर्ध्या वराक लागून येवन सीएम तेंचे कडेन उलयलो आनी थंयसर विजीट केलें आनी गेले. तेज्या उपरांत जे तेंच्यांनी अनाउन्समेंट केले ते आयज पर्यंत थंयसर कांयच जावना. ना लोकांक ग्रॉसरी पावना, ना लोकांक थंय सामान पावना, आनी ती जी फेसिलिटी आसता टेस्टिंग फेसिलिटी ती सुद्दां आतां बंद जाल्लेली आसा. सो हेज्या वयरसून एक खंय तरी भयाचं वातावरण निर्माण जावपाक लागला लोकांच्या मदीं. लोक भिवपाक लागलेले आसा. आनी आयज खंय तरी अशें दिसता की थोड्यांक जे टेस्टिंग केल्लेले आसा आनी तेंचे नेगेटीव्ह येलेले आसा ते सुद्दां थंयसरूच दवरलेले आसा. ते लोक थंयसरूच आसा, मांगरानूच आसा. सो आयज तेंकां नेगेटीव्ह येयले आनी दुसऱ्या मनशाक जेका टेस्ट करूना तेका बाबा पॉझिटिव्ह आसा काय तो नेगेटिव्ह आसा ते आमकां खबर ना. जर नेगेटिव्ह टेस्ट जाल्लो मनीस सुद्दां थंय आसा जाल्यार तेका केन्ना तो परत पॉझिटिव्ह जावंक शकता. सो हेज्या लागून गव्हर्मेंटान कसलो स्टेप घेतलेलो आसा? कित्याक बाबा ज्या मनशाक तुमी टेस्ट करता तो नेगेटिव्ह म्हणून तेका थंयसरूच दवरता जाल्यार तेका परत तो पॉझिटिव्ह जावपाक हेजी कितें एश्युरन्स दिलेली आसा गव्हर्मेंटान? सो खंय तरी स्ट्रिक्टनेस आसपाक जाय अशें तुमकां दिसता ह्या सगळ्या गजालींचेर. सो आतां जर 2 दीस ब्रेक पडलो जाल्यार कितले लोक अजून टेस्ट करपाचे? व्हॉट इज द पॉप्युलेशन ऑफ दॅट
ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेट पॉप्युलेशन कितले असतले आणि कितले लोक अजून उरले असतले असे तुमका दिसता? अजूनपर्यंत जे गव्हर्नमेंटचं फिगर असा, दे हॅव टेस्टेड समथिंग अराउंड 1000, नॉट मोर देन 1000, अराउंड 1000 दे हॅव टेस्टेड. द पॉप्युलेशन इज मोर देन 5000, हो दे आर ओनली इन दॅट सर्कल, जो इनर सर्कल म्हणता पण आम्ही, इनर सर्कल म्हणता जो मंगोर हिल जो आता टोटल सील केलेलो असा, दॅट पॉप्युलेशन इज ओनली 5000. आणि आउटर सर्कल असा, जसे आमचे अंबाबाई देवळाकडे सेंट्रीजा, मागीर तुम्ही धाकटेले, बाकीचे वारणापुरी डिफेन्स एरिया, बाकीची खूपशी एरिया असा, ती द पॉप्युलेशन घेतले, दॅट विल बी नदर अराउंड 15,000 to 20,000 पॉप्युलेशन विच इज इन द आउटर सर्कल. आय एम टॉकिंग अबाउट द इनर सर्कल वेर द एरिया इज बीन सील्ड, दॅट पॉप्युलेशन इज ओनली 5000. सो नाव वी आता आमकां कितें जालें, आमकां आतां केसीस मांगराच्या भायरूय मेळपाक लागलेले आसा. आमकां आतां केसीस वास्को मेळिल्ली आसा, पोस्ट ऑफिसान मेळिल्ली आसा, हेल्थ डिपार्टमेंटान मेळिल्ली आसा. आता ह्यो केसीस आमकां वास्कोसून आतां सेपरेट मांगरांसून आतां सेपरेट सेपरेट एरिया वास्को कडेन आतां पावपाक लागलेले आसा. फक्त वास्को पुरतीच उरोना, जे लोक वास्को कामांक येताले, जशे मडगांवचे लोक येताले, सांग्या वरसून लोक येताले, हांकां सुद्दां आयज पॉझिटिव्ह मेळिल्ले आसा. सो खंय तरी मांगोर हॅज बीन बिकम अ सेंटर आनी थंयसून हे स्प्रेड जावपाक लागलेले आसा. सो ही आतां स्प्रेड ना जावपाक लागून ही रिस्पॉन्सिबिलिटी आसा ती गव्हर्नमेंटाची आसा. म्हाका खंय तरी दिसता की गव्हर्नमेंट हेजेर खूब लिनियंट आसा, तितलो सिरियसनेस घेयना. खंय तरी हेजेर सिरियसनेस घेवपाची आसा, कित्याक आयज आमकां खबर आसा, आमी हांगा रावता म्हणून आमकां खबर आसा की लोकांचे भितर जो भय निर्माण झाला, हो खंय तरी गव्हर्नमेंटान भय काडपाक लागून एक तरी कसले स्टेप घेवंक जाय. आनी हे स्टेप म्हाका दिसता की थोड्याच दिसाक लागून तरी, एक एटलिस्ट एक 5 to 8 दिसाक लागून तरी वास्को मुरमगोवा तालुका हो टोटल सील जावपाची गरज आसा. कित्याक जेन्ना हे टोटल लॉकडाऊन जातले आनी जेन्ना हे टेस्टिंग जातले, तेन्नाच कळटले बाबा कितले आसा लोकांचो तो भय वयतलो. आयज कितें जाल्लेलो आसा, लोकांच्या मदीं तो भय उरलेलो आसा. सो हो भय काडपाक लागून गव्हर्नमेंटान आपले जे स्टेप्स घेवंक जाय ते बरोबर स्टेप घेवपाची गरज आसा. आतां तुमी म्हटले तशें वास्को एन्टायर गव्हर्नमेंटान स्टेप घेवपाची गरज आसा, पूण वास्को लॉकडाऊन डे वनाच्या ज्या दिसा केस मेळ्ळा त्या दिसाच्या वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा मागता की लॉकडाऊन करचे. बाकी कडेन आमी कोणाक उलयले तांच्यानी सांगले की लॉकडाऊन करचे, एन्टायर वास्को लॉकडाऊन करचे. तुमचे कितें मत आहे लॉकडाऊनाचे? डेफिनेटली जसे हांवें तुमकां सांगला पळय, सगळ्या वास्कोकरांक तुम्ही जर सर्वे केली, आम्ही ज्या लोकांकडे उलयता आयज, असे दिसता की मॅक्सिमम लोक, मेजॉरिटी ऑफ लोक वास्कोकर आणि अख्ख्या मुरमगोवा तालुक्याचे लोकांक लॉकडाऊन जाय. त्याचे भितर मागीर आमदार असो, आमदारान ऑलरेडी सांगला की लॉकडाऊन करचे म्हणून कालुसान, मागीर टोटल म्युन्सिपाल्टी असा, चेअरपर्सन असा, म्युन्सिपल काउन्सिलान सांगला की लॉकडाऊन जावचे म्हणून. त्यांची आमदार एलिना साल्टाना, जी आमची कुठ्ठाळेची आमदार, तिनं डिमांड केलं असं की लॉकडाऊन करचे म्हणून. आयज होच दुबाव येता आमकां, हे लॉकडाऊन करपाक कित्याक सोदना लागून. हांव कितें म्हणटा, थोड्या दिसाक लागून तरी करा, 5 to 8 दिसाक लागून तरी करा. काल हांवें सीएमाची लायव्ह प्रेस कॉन्फरन्स आयकली, तेचे भितर सीएम म्हणपाक लागलो की इट वील हॅव इकॉनॉमिकल इफेक्ट म्हणून, इकॉनॉमिकेचेर इफेक्ट पडटलो. आयज जेन्ना स्वता चेअरपर्सन लोकांक अपील करता की बाबा तुमी स्वता जावन दुकानां बंद दवरा, बाकीचे आनी लोक आयकता. आयज वास्को तूं पयलें जाल्यार मॅक्सिमम दुकानां बंद आसा, वेजिटेबल मार्केट आसा, तेंच्यांनी स्टेटमेंट केलो आसा की संडेच्यान ते बाजार बंद दवरतले म्हणून. आयज लोक विलिंगली बंद दवरपाक आसा, कित्याक लोकांक आपलो तितलोच रिस्पॉन्सिबिलिटी खबर आसा, लोकांक आपली रिस्पॉन्सिबिलिटी खबर आसा. सो पीपल आर देर विथ द गव्हर्नमेंट, ते लोक म्हणटा की आमी लॉकडाऊन आमी बंद दवरपाक रेडी आसा. बट खंय तरी हांगा दिसता की आनी एक आमदार आसा जो मिनिस्टरूय आसा, मिलिंद नाईक, तेजो अजून पर्यंत स्टेटमेंट येवना लॉकडाऊन जाय काय नाका ते, तो ओग्गी आसा, तो अजून पर्यंत स्टेटमेंट करना मिलिंद नायकान, जो अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आसा. आयज अशें दिसून येता खंय तरी ताका प्रोटेक्ट करपाक आनी खंय तरी एमपीटीक प्रोटेक्ट करपाक, कित्याक एमपीटी अशी आसा की एमपीटीचो थंय तर बिझनेस चालू आसा. आयज थंयचं ट्रान्सपोर्टेशन चालू आसा, कितलेशे ट्रान्सपोर्टेशन बेलगाम वयता, आंध्र प्रदेश वयता, आनी हे ट्रक जे येतात ट्रान्सपोर्ट करपाक बॉक्सायड, हे सगळे भायरसून येतात, गोंया भायरसून येतात. त्यांच्या बाबा थंय टेस्टिंग जाता, ते ड्रायव्हर आणि सिलिंडर असता, त्यांचे टेस्टिंग जाता, किती जाता ह्याचं कोणाकूच काय खबर ना. हजारांनी लोक ट्रक येतात मुरमगोवा पोर्टान, 10 बोटी थंयसर उभी असा. आणि हो थंयसर बिझनेस जे करतात तो थंयचो आमदार करता मिलिंद नायक, त्याचे स्टीवडोरिंग चलता थंय, लेबर कॉन्ट्रॅक्ट चलता थंय, ट्रान्सपोर्टेशन चलता थंय. सो त्याका खंय तरी बिझनेसाक इफेक्ट जातलो, कित्याक बंद केलं, लॉकडाऊन केल्या जाल्यार बोटी असतली ती डॅम्ब्रेजीक वयतली. सो तांकां खंय तरी त्या बिझनेसमॅनांक लॉक जाय आसतले म्हणून हे ते करपाक सोदना. मुरमगोवा पोर्टाक चलले, मुरमगोवान जे पोर्टाचेर एमपीटीचे जे वर्कर आसात ते सुद्दां मागता की बाबा लॉकडाऊन करचे म्हणून, कित्याक एक केस थंयसर एमपीटीच्या वर्कराकूय मेळ्ळी.
तंका सुद्धा भय दिसता बट तंका ना इलाज तंका कामाक वचचे पडटा थंयसर सो खंय तरी असो दुबाव येता कित्याक कोणाक तरी स्वतःच्या स्वार्थाक लागून वास्को लॉकडाऊन करपाक सोदना म्हणून फक्त एमपीडीच्या बिझनेसाक लागून तुम्ही परतूय एलिगेशन करता की परत ही पॉलिटिकल स्टंट असा की लोकांच्या लोकांच्या जीवाकडे खेळटा आणि पॉलिटिकल मायलेज मेळपा खातीर आणि आपल्या स्वार्था खातीर हे लॉकडाऊन करिना असं तुमचे म्हणणे आहे बरोबर आयज पण आता ही जर रिस्पॉन्सिबल अख्ख्या मुरमगाव तालुक्यात आमचा जो मुरमगावचा अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर अजून पर्यंत त्याने एक स्टेटमेंट करना हा म्हणता जेव्हा त्यांचाच आमदार कालूस एलिना चेअरपर्सन हे सगळे जण लॉकडाऊन मागता जाल्यार त्यांच्या भितर डिफरन्सीस कित्याक त्यांच्यानी एक कलेक्टिव्ह डिसिजन घेऊन जाले जेव्हा सीएम हांगा येयलो त्यांचे कलेक्टिव्ह डिसिजन जाऊंक जाय आसले कलेक्टिव्ह डिसिजन बाबा लॉकडाऊन जाय काय नाका हे कलेक्टिव्ह हा म्हणता कलेक्टिव्ह डिसिजन कित्याक करूंक शकना आमदार एक उलयता चेअरपर्सन एक उलयता कुठ्ठायचो आमदार एक उलयता थोडे आमदार उलयनात ओगी रावला कित्याक त्यांचो स्वतःचो स्वार्थ असा सो असे खंय तरी दिसता कित्याक सीएम म्हणटा की आपण डिसिजन सांगचो दितलो मागीर म्हणटा आपण फाल्यां डिसिजन करता आयज सीएम सुद्धा खंय तरी यांच्या भितर कन्फ्युजनान उरला काय म्हणून असो दुबाव येता कित्याक बाबा एकटो म्हणटा लॉकडाऊन जाव एकटो म्हणटा लॉकडाऊन करनाका सो सीएम सुद्धा यांच्या दोघांच्या भितर खंय तरी घुसपोतून उरला काय म्हणून सीएमूय डिसिजन घेवपाक पावना असो दुबाव येवपाक लागला वास्कोकरांक सगळ्यांक आता So, yeah, this is again going into the confusion, like, you know, तुम्ही स्टेटमेंट्स केले की इट इज अगेन अ पॉलिटिकल इट गिव्ह अ डिफरंट लुक फॉर एंटायर सिच्युएशन ही पॉलिटिकली खरी हेजी मायलेज घेता आणि हे बियॉन फाटी फुडे लोकांकडे हे करता इट इज अ रियली नीड तुमकां दिसता की अगेन आय एम आस्किंग यू द सेम क्वेश्चन की इकॉनॉमिकली आम्ही पहिली लॉकडाऊन केले त्यांना आम्ही पळले की इकॉनॉमिकली खूप प्रॉब्लेम झालो लोकांक परत ते रिवाईव्ह करपाक लोकांक भायर सरपाक जसे सीएमान सांगले की जे मंगूर हिल्स थंयच्या बाहेर एकूय केस मेळोंक ना इट इज ऑल कनेक्टेड टू मंगूर हिल्स सो त्या एरियाच्या बाहेर जेव्हा केसीस मेळोंक ना त्यांना यू फील इट्स रिअली नीडेड ऑफ द नीडेड टू बी अ लॉकडाऊन हय हांव म्हणटा की लॉकडाऊन जेव्हा पहिली लॉकडाऊन झाले स्टार्टिंग त्यांना सुद्धा आम्ही पळयले की परिस्थिती किती झाली ती लोकांची इकॉनॉमिकली खूप लोकांक प्रॉब्लेम झालाय आणि आता सीएमान जे डिसिजन घेतला लॉकडाऊन करचे न्हू इट ओनली ऑन डिपेंड्स अपॉन ज्यांना इतले 70 लोकांचे टेस्ट केले बाहेर जे कनेक्टेड असले ते सगळे नेगेटिव्ह मिळाले सो इट इज नॉट अ कम्युनिटी ट्रान्सफर टील नाव इट इज अ लोकल ट्रान्सफर सो ह्या परिस्थितीत अजून तुमकां दिसता की लॉकडाऊन एंटायर वास्को करचे आयज प्रश्न असा आयज जो प्रश्न असा की आम्ही म्हणणार इकॉनॉमी आयज लोक विलिंगली रेडी असा आयज लोक विलिंगली रेडी असा आयज तू वास्कोन जर चौकशी काढशी जाल्यार लोक विलिंगली आपली दुकानां बंद दवरलेली असा आयज विलिंगली लोक मार्केट बंद दवरपाक तयार असा कित्याक लोकांक खंय तरी दिसता की बाबा एक पोट आपले चलूंक जाय तेज्या लागून बिझनेस जावो हे बरोबर असा बट आयज खंय तरी अशें जाल्लेलें आसा लोकां मदीं भय निर्माण जाल्लो आसा बाबा हे आतां जर स्प्रेड जाले आपल्या फॅमिलीक आपल्याक जाले जाल्यार आपल्या फॅमिलीक वयतले सगळ्यांक वयतले सो एक भय सो एक लोक रेडी आसा जेन्ना 3 महिने आता लोकांनी सॅक्रिफायस केलेले आसा जाल्यार एक हांव कितें म्हणटा एक 5 ते 8 दिसांक लागून जर एक लॉकडाऊन उरलें जाल्यार हेजे भितर आनी व्हडलोसो कांय फरक पडपा ना आमी चड दीस म्हयनोभर लॉकडाऊन एक 5 दीस बाबा लॉकडाऊन करून हेजेर बाकीचे जे पेंडींग आसा ते सगळे चॅक करचे म्हणून हो आमचो डिमांड आसा आनी तेजे वयर कांयच ना काँग्रेस म्हणटा की 5 ते 8 दीस लॉकडाऊन करचे आनी बाकीचे रँडमली चॅक करचे सो दॅट इज वॉट यू आर एक्सपेक्टिंग एन्ड दॅट इज वॉट यू आर आस्किंग फ्रॉम द गव्हर्नमेंट दॅट इज एक्झॅक्टली वॉट वी आस्किंग फ्रॉम द गव्हर्नमेंट टोटली जितली एरिया असा मांगोर हिल पहिली कंप्लीट करा टेस्टिंग करून आणि बाकीचे जे आउटर सर्कल असा मांगरांसून ती सुद्धा एरिया सगळी चेक करची म्हणून आयज खरं तरी गव्हर्नमेंट फेल झालेले असा की टेस्टिंग जायना बरोबर जे त्यांचे लिमिटेशन दौरला पण 200 ते 300 दिसांक टेस्ट करपाक हेच्या भीत पावपाचे ना तो एरिया खूप असा आणि इज अ डेन्सली पॉप्युलेटेड एरिया आणि वास्कोन अख्ख्या मुरमगाव तालुक्यात इट इज अ डेन्सली आता फॉर एक्झाम्पल लाईक सांग्या केप्या काणकोण थंयसर कसे असा डेन्सली पॉप्युलेशन ना थंयसर ते पैस पैस असा सो थंयसर तुका वास्कोन किती जातले वास्कोन हो भय झालेलो असा डेन्सली पॉप्युलेट असल्या कारणान हो बिग भय निर्माण झालेलो असा लोकांच्या मदीं आणि लोक विलिंगली रेडी असा लोक डिमांड करता हांगा वास्कोचे की बाबा लॉकडाऊन थोड्या दिसांक लागून करचे म्हणून गव्हर्नमेंटाक 5 दिसांक लागून लॉकडाऊन केले जाल्यार कसले लॉस जातले जेव्हा लोक पैशेस काढपाक रेडी असा लोक सोसपाक रेडी असा जाल्यार गव्हर्नमेंटाक कसलो प्रॉब्लेम असा 5 दिसांक ते 8 दिसांक लागून लॉकडाऊन करपाक हो प्रश्न येता हेज्या फाटल्यान गव्हर्नमेंटाचो कसलो हिडन एजेंडा असा लॉकडाऊन करपाक सोदना 5 दिसांक कसली इकॉनॉमी ग्रोथ जातली वास्कोकारांची 5 दिसांक लागून करूंक शकना 5 दिसांक लागून तरी लॉकडाऊन करा लोकांक घरांत रावून कोणी कोणाक जाय ताका
बाबा आपल्या जीवाक बरं दिसणं स्वतः वयपाक रेडी आसा लोक हांगा विलिंगली वयपाक सोदता गव्हर्नमेंटचा हिरण एजंडा कळना हो लोकांच्या समोर येईना अजून पर्यंत बाबा कित्याक जेव्हा सगळे जण डिमांड करता त्यांचे स्वतःचे दोन आमदार डिमांड करता काउन्सिल डिमांड करता त्याला कित्याक करना हो एक खरी तरी प्रश्न येता सो तुमका दिसता की गव्हर्नमेंटचा खरी तरी हिरण एजंडा हा याच्या फाटल्या डेफिनेटली हिडन एजेंडा असा आणि त्याच्या फाटल्यान खरी तरी हो मिनिस्टर इन्वॉल्व असा असे दिसपाक लागला हे हा उलयना लोक आख्खे लोक उलोवपाक लागलेले असा तर मिनिस्टरचा धंदो चलता थंय फाल्यां ताका तांकां डॅमरेजीस जाताले आयज धंदो तांकां त्रास जातलो जर ट्रान्सपोर्टेशन बंद जातले लेबर कॉन्ट्रॅक्ट बंद जातले स्टुडिओरिंग बंद जातली लॉकडाऊन झालेले आणि हे लोक कोण सगळे भायले लोक ट्रान्सपोर्ट बीन करता सगळे भायले लोक आणि ते भायरसून आता बेळगाव इतली रेड झोन असा त्या झोनांसून लोक हांगा येतात ड्रायव्हर कंडक्टर क्लिनर त्यांचे कोण टेस्टिंग करता किती टेस्टिंग करता आमकां खबर तरी असा दिसाक हजारांनी लोक ट्रक येता आणि वयता हजार ट्रक येवप म्हणजे 2000 लोक येता आणि वयता वास्कोन हे आमकां खबर सो ना खंयसून लोक येता किती करता सो हेजेरूय खंय तरी सध्या ट्रान्सपोर्टेशन तरी बंद दवरा सध्या सामान बोटी येयला बोटीचो माल खाली करा सध्या ट्रान्सपोर्टेशन बीन काय करपाक देऊ नका सध्या बंद दवरा लेबर कॉन्ट्रॅक्ट हे ते चालला भितर चालला पण ते सगळे बंद दवरा सध्या सो ते बंद दवरपाक तयार ना ते 5 दिसांक लागून कसली इकॉनॉमी हार्म जातली हे म्हाका कळना त्याच्या फाटल्यान गव्हर्नमेंटान सिरियसली चिंतपाची गरज असा बाबा जेव्हा वास्कोकरांक लोकांक जाय बाबा लोकांक आपले जीव इम्पॉर्टंट असा लोकांक जेव्हा जीवाची आपली पडलेली असा त्याला खरी तरी गव्हर्नमेंटान स्टेप घेऊ आणि जर समज लॉकडाऊन करपाक सोदना तर इमिजिएटली सगळ्यांक टेस्टिंग करा आणि काढ न्हू तुम्ही 4 दीस टेस्टिंग केले आयज बंद दवरला फाल्यावूय बंद मंडे तुम्ही स्टार्ट करता 3 दीस कालच्यान बंद असा काल झाला शेनवार झाला फाल्यां आयतार मंडे तुम्ही करतले जाल्यार तुमकां खंय तरी दिसना की गव्हर्नमेंट सुद्धा खंय हेजेर लायटली घेता सो तुमी लॉकडाऊन करना न्हू लॉकडाऊन करना जाल्यार एटलिस्ट लोकांक तरी टेस्टिंग करून करा न्हू फास्ट न्हू सगळो फोर्स घालान दिसाक 1000 1500 2000 लोकांक टेस्टिंग करा न्हू हेवूय गव्हर्नमेंट करूंक शकना लॉकडाऊन करना न्हू जाल्यार एटलिस्ट टेस्टिंग तरी करा 1000 2000 लोकांक तेवूय गव्हर्नमेंट करपाक सोदना आता 3 दीस बंद दवरपाक कितें कारण गव्हर्नमेंटाक विदाउट डुईंग टेस्टिंग इन मंगोरील पयजे वयसून खंय तरी प्रश्न येता की गव्हर्नमेंट इज नॉट सिरियस गव्हर्नमेंट हॅज टू बी सिरियस ऑन दिस मॅटर हे सांगपाक सोदता हांव येस म्हाका दिसता हय खुबश्यो गजाली तुम्ही सांगले गव्हर्नमेंट इज नॉट सिरियस ऑन दिस इशू खंय तरी सिरियसनेस घेवपाक जाय अशें तुमचें म्हणणें आसा बिफोर आय वायंड अप ऑलमोस्ट टायम सोंपलो बिफोर आय वायंड अप एज अ काँग्रेस वायस प्रेसिडेंट काँग्रेस स्पोक पर्सन थंय तुम्ही एक ऑपोजिशनाची भूमिका निभयता आणि वास्कोन जे जे गजाली घडटा तेजेर तुम्ही आवाज उठयता सो एज अ काँग्रेस ऑपोजिशन इन तुम्ही थंय खंयच्या गजालीचेर आता आवाज उठयतले आणि व्हॉट आर द थिंग्स काँग्रेस विल सपोर्ट देअर की जे ग्रोसरीज पावना किंवा सरकार पावना थंय काँग्रेसचो इनिशिएटिव्ह किती असतो काय किती पळय एज अ काँग्रेसमॅन एज अ सिटीजन ऑफ वास्को माझी जबाबदारी लास्ट टायमूय जेव्हा लॉकडाऊन झालेलं त्यांना हायेन जबाबदारी घेतलेली आख्खे आमच्या कॉन्स्टिट्युएंसीन सगळ्यांक आम्ही ग्रोसरी पावयलेली हांव ते सांगपाक सोदना हे काय मोठेपण बट एज अ रिस्पॉन्सिबल जर गव्हर्नमेंट जर ग्रॉसरी पावयना जाल्यार हांव गव्हर्नमेंटाक सांगपाक सोदता बाबा तुमचे कडेन जायना पावपाक आमी लोकांक फ्री ग्रॉसरी पावपाक रेडी आसा थंयसर आमकां फक्त तुमी परमिशन दिया आमकां ऑपॉर्च्युनिटी दिया बाबा थंयसर जितली ती फॅमिलीज आसा 5000 लोक आसा 5000 लोक म्हणल्यार अराउंड 1000 भर जर सुद्दां फॅमिली ते आसा 1000 फॅमिलीक ग्रॉसरी पावपाची जबाबदारी हांव घेवपाक रेडी आसा फक्त गव्हर्नमेंटान आमकां परमिशन दिवची ती पावोवची म्हणून हांव पावन थंय लोकांक सगळ्यांच्या घरा घरांनी पावयता गव्हर्नमेंटाचेर आमी डिपेंड ना जर गव्हर्नमेंटाक जायना आणि गव्हर्नमेंट जर सिन्सियर ना आणि जर त्याला जर सिरियसनेस खबर ना हेजी जाल्यार हांव गव्हर्नमेंटाक चॅलेंज करता की बाबा म्हाका रिस्पॉन्सिबिलिटी दिया तुम्ही थंय पावपाची हांव स्वतःच्या लोकांच्या घरा घरांनी वचून हांव थंयसर पावन दाखयता आयज एक भय निर्माण झालेलो आसा वास्कोच्या भायर आख्ख्या गोंयाक स्प्रेड जावपाक लागलेली एज अ रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतलो फाल्यां गव्हर्नमेंट बील बी द रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबल सीएम वील बी रिस्पॉन्सिबल फॉर दीस इतले लायटली घेवपाचे न्हू सो हांव फक्त गव्हर्नमेंटाक सांगपाक सोदता की तुम्ही लायटली घेऊ नका आणि हांव तुमकां विलिंगली सांगता तुमचे कडेन जर जायना म्हाका सांगा फाल्यांच्या दिसा भितर खुबशे गजालींचेर तुम्ही ओपनली उलयले डायरेक्ट तुम्ही जे कितें आणि फॅक्ट्स आमच्या फुड्यान हाडले गोयकारांच्या फुड्यान हाडले त्या खातीर देव बरे करू म्हणटा तुमचो वेळ तुम्ही दिलो मोहालिक प्राइम टीव्ही कडे उलयले त्याच्या खातीर थँक्यू व्हेरी मच थँक्यू